आज 5 सप्टेंबर भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन. ते माजी राष्ट्रपतीच नव्हे तर उत्तम शिक्षक होते. त्यांच्या जन्मदिनी आपण शिक्षक दिन साजरा. याच दिवसाचे औचित्य साधून चिकित्सक समूहाने आपल्या शतक महोत्सवी कार्यक्रमात संस्थेत कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याचे ठरविले. यावर्षी 2020 16वा पुरस्कार, त्याची घोषणा आपल्या संस्थेचे अध्यक्ष, या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत रांगणेकर सर हे करतीलच. परंतु आपल्या चिकित्सक समूह संस्थेचे नाव उज्ज्वल करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो. त्याचे स्वरूप शाल, श्रीफळ, मानपत्र या स्वरूपाचे आहे. जे शिक्षक आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये कार्य करत असताना शाळेचे तसेच समूहाचेही नाव त्या ठिकाणी उज्ज्वल करतात, अशा शिक्षकांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. आणि कोण आहेत हे भाग्यवान शिक्षक हे आपल्याला थोड्याच वेळात समजणार आहे. नमस्कार. नमस्कार. आज 5 सप्टेंबर म्हणजे आज शिक्षक दिन. आपल्याला माहिती आहे की भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज वाढदिवस, त्यांचा आज स्मरण दिन. आणि त्यांच्या त्या स्मरण दिनाला अनुसरून आपण संपूर्ण भारतात शिक्षक दिन साजरा करतो. दरवर्षी आपल्या शाळेमध्ये एका आदर्श शिक्षकाचा आपण सन्मान करतो, तसंच यावर्षी सुद्धा आपण एका आदर्श शिक्षकाचा सन्मान करतो. आदर्श शिक्षक कोणाला म्हणाल, अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे विषयाचं ज्ञान. जो विषय तुम्ही शिकवणार, तो इंग्रजी असो, मराठी असो, गणित असो, कोणताही असो, आणि ज्या वर्गाला तुम्ही शिकवणार त्या विषयाचं संपूर्ण ज्ञान तुम्हाला असायला पाहिजे. कोणताही प्रश्न विद्यार्थ्याने विचारला त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं म्हणजे तुमचं ज्ञान हे त्या ठिकाणी असलं पाहिजे. दुसरं म्हणजे आपण ज्याला सेल्समॅनशिप म्हणतो, सेल्समॅनशिप म्हणजे विक्री कौशल्य. आता इथे विक्री कौशल्य कसं, तर तुमच्याकडे असलेलं ज्ञान हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं विक्री कौशल्य तुमच्याकडे असायला पाहिजे. ज्ञान तुमच्याकडे आहे पण ते जर विद्यार्थ्यांना समजत नसेल त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे एक प्रकारचं विक्री कौशल्य, सेल्समॅनशिप, हे तुमच्याकडे असायला पाहिजे. तिसरा तुमच्याकडे गुण असायला पाहिजे म्हणजे ह्युमर, विनोद. शेवटी काय आहे की आपण शिकवताना ते शिकवण जर वृक्ष झालं तर विद्यार्थ्यांना कंटाळवाणं वाटणार, आणि म्हणून थोडीशी विनोदाची पखरण जर असेल तर तुमचं लेक्चर, तुमचा पाठ, तुमचं लेसन हे छान होतं. आणखीन एक भाग म्हणजे कंट्रोल. संपूर्ण वर्गावर तुमचा कंट्रोल असायला पाहिजे. म्हणजे शिस्तीचा बगडा उचलून चालणार नाही, परंतु शिस्त असायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी तुमचं ऐकलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी कोणत्याही गोंधळ करता कामा नये, आणि म्हणून तुमच्या त्या वर्गावर शिस्त असायला पाहिजे. या सर्व गोष्टींबरोबर जर आणि काही गोष्टी तुमच्याकडे असतील, उदाहरणार्थ पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व, वर्गात शिरल्यावर विद्यार्थ्यांना असं वाटलं पाहिजे अरे या शिक्षकाकडून किंवा ह्या शिक्षिकेकडून आपण काहीतरी शिकू शकतो. अर्थात प्रत्येकाला तेवढं व्यक्तिमत्व असेलच असं नाही, पण जर व्यक्तिमत्व तुमच्याकडे असेल तर तो आणखी एक ऍडिशनल गुण, एक अधिक गुण म्हणून समजायला हरकत नाही. त्यानंतर आणखी एक गुण जर तुमच्याकडे असेल तर तो चांगला आहे, म्हणजे तुमचे ड्रामा, नाट्य, विशेषतः कविता शिकवताना, मराठी म्हणा, इंग्लिश म्हणा, कविता शिकवताना एखादं नाट्यामधलं काहीतरी उतारा शिकवताना जर तुमच्यामध्ये नाट्य असेल
तर आणखी विद्यार्थ्यांवर त्याचा जास्त चांगला परिणाम होतो. आणि शेवटचा गुण म्हणजे तुमचं बिहेवियर, तुमची वागणूक. वर्गामध्ये किंवा वर्गाच्या बाहेर सुद्धा शिक्षकी पेशाला अनुसरून तुम्ही जर वागत असाल तरच तुम्हाला चांगलं शिक्षक, आदर्श शिक्षक असं म्हणायला हरकत नाही. आता हे सगळेच गुण एका शिक्षकाकडे असतील नसतील, परंतु यापैकी जास्तीत जास्त गुण जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही एक आदर्श शिक्षक म्हणून नावाजले. यावर्षी आपल्या चिकित्सक समूहाच्या शिरोळकर हायस्कूलमध्ये कला शिक्षक म्हणून जे आहे त्यांचं नाव श्रीयुत पारकर. या पारकर सरांना आज आपण आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा आपण सत्कार करतो. हा कलेचा शिक्षक, कलावान शिक्षक, ड्रॉइंग टीचर. आणि ड्रॉइंग टीचरचा आपण वेगळ्या प्रकारे आपण सत्कार करतो आणि याबद्दल खरोखरच मला आनंद वाटतो. आणखीन एक गोष्ट आवर्जून मला सांगायला पाहिजे, याच महिन्यामध्ये त्यांचा वाढदिवस पण 5 तारखेला नसेल पण या सप्टेंबर महिन्यात त्यांचा वाढदिवस. आणि मग गंमत म्हणजे या सप्टेंबर महिन्यामध्ये अनेक मोठ्या लोकांचा वाढदिवस आपण साजरा करू. अनेक मोठ्या लोकांचा या सप्टेंबर महिन्यात जन्म झालेला. डॉक्टर राधाकृष्णन तर आपण त्याचा उल्लेख केलाच. लता मंगेशकर याच महिन्यात जन्माला आल्या. आशा भोसले याच महिन्यात जन्माला आल्या. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच महिन्यात जन्माला आले. देवा तो सुद्धा याच महिन्यात जन्माला आला. आणि याच महिन्यात जन्म घेतलेल्या श्रीयुत पारकर या कला शिक्षकाचा आज आपण आदर्श शिक्षक म्हणून सत्कार करतोय. त्या आदर्श शिक्षकाला माझ्या शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. आज 5 सप्टेंबर ज्ञान तपस्वी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या शिक्षक दिनी आपल्या चिकित्सक समूह शिरोकर हायस्कूलमधील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कलाध्यापक श्री मोहन पारकर सरांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून देते. पारकर सरांनी आपले शालेय शिक्षण दादरमधील नायगाव हायस्कूल या शाळेत 1980 पूर्ण केलं. पुढे भारतातील प्रख्यात कला शिक्षणाची संस्था असलेल्या मुंबई येथील सर जे जे स्कूल ऑफ आर्ट या महाविद्यालयात 1983 आर्ट टीचर डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर टेक्सटाईल डिझाईनचे शिक्षण वरळी येथील HTT कॉलेजमध्ये 1985 घेतलं. आणि पुढे आर्ट मास्टर ही पदवी सर जे जे स्कूल ऑफ आर्ट या संस्थेत 1990-91 त्यांनी घेतलेलं आहे. आणि पुढे दादर येथील क्रांतिसिंह नाना पाटील या महाविद्यालयामध्ये कलाध्यापक म्हणून 22 सेवा केली. आणि पुढे आपल्या चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये 13 कलाध्यापक म्हणून त्यांची सेवा झालेली आहे. अशा प्रकारे शिक्षण क्षेत्रातील त्यांचा 35 एवढा अनुभव आहे. खरोखर पारकर सर विद्यार्थ्यांमध्ये प्रिय असलेले, शांत, संयमी आणि निगर्वी स्वभावाचे असलेलं लोभस व्यक्तिमत्व. त्यांनी अनेक सेवाभावी व सामाजिक संस्था तसेच शिक्षण विभाग अशा विविध संस्थांमार्फत उत्कृष्ट कार्य केले. यामध्ये रांगोळी, चित्रकला, मेहंदी, गणपती मखर सजावट, आकाशकंदील अशा विविध स्पर्धांचं त्यांनी आयोजन केलं होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शाळेमध्ये ज्या ज्यावेळी उपक्रम कार्यक्रम असतील त्या त्यावेळी त्यांचं फलक लेखन अगदी पाहण्यासारखं असायचं.
अप्रतिम. पारकर सर, खूप छान तुमचं फलक लेखन असायचं. धन्यवाद सर. परमभूषण चिकित्सक समूह, श्री मोहन देव पारकर. चिकित्सक समूह 114 वर्षात पदार्पण करत असताना आपल्यासारखे कार्यतत्पर शिक्षक चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये अध्यापन करत आहेत हे चिकित्सक समूहाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. विद्यादानाचे पवित्र व्रत घेऊन अनेक शिक्षक कार्यरत आहेत, त्यात आपण अग्रणी आहात. अपार कष्ट घेऊन विद्यार्थ्यांची कला जिज्ञासा आपण जागृत करीत आहात आणि त्यांचे समाधान करण्यासाठी सातत्यपूर्ण परिश्रम करीत आहात. आपण केवळ चित्रकलेच्या वर्गातच नव्हे तर शैक्षणिक सहली, विज्ञान प्रदर्शने, क्रीडा महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम यासारख्या अभ्यासेतर उपक्रमात सर्वतोपरी सक्रिय सहभागी होता. त्याचप्रमाणे त्यांचे नियोजन, नेतृत्व, परीक्षण इत्यादी जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडित आहात. उत्तम कलाध्यापक म्हणून आपण शालेय अभ्यासाबरोबरच विविध चित्रकला स्पर्धा, कला प्रदर्शने आयोजित करता, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देता, तसेच मार्गदर्शनही करता. आपले अनेक विद्यार्थी उत्तम चित्रकार, शिल्पकार म्हणून कलाक्षेत्रामध्ये आपले नाव उज्ज्वल करीत आहेत. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे घेतल्या जाणाऱ्या चित्रकला श्रेणी परीक्षांचे आपण विशेष वर्गही घेता, त्यातून अधिकाधिक उत्तम कला घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करता. त्याचप्रमाणे ललितकलेच्या माध्यमातून उत्तम व्यवसाय निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता. सामाजिक क्षेत्रातही चित्रकला, आकाशकंदील, रांगोळी, मेहंदी इत्यादी विविध कला स्पर्धा आयोजित करणे, त्यांचे परीक्षण करणे, याद्वारे आपण कलेविषयी अभिरुची वृद्धिंगत करीत आहात. आपले संयमी, शांत, सोशिक, विनम्र, निगर्वी आणि मितभाषी वर्तन इतरांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरते. आपल्या जिव्हाळ्याने आपण विद्यार्थी वर्गाला आपलेसे करता आणि आपल्या मधुरवाणीने आपल्या सहकार्यांना प्रभावित करता. आपल्या हस्तस्पर्शाने भिंतीवरचा काळा फळा इंद्रधनुष्य रंगात रंगून जातो, सजीव बनून मांगल्याची, पावित्र्याची कथा सांगतो. आपल्या हस्ताक्षराने चिकित्सकच्या विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची यशोगाथा सर्वदूर पोहोचते. असे वाटते जणू चित्रज्ञानाचा झरा प्रेरणादायी खरा. चिकित्सक समूहाचे यावर्षीचे आदर्श शिक्षक म्हणून आपणास पुरस्कृत करताना आम्हाला आनंद होत आहे. आपल्या भावी देदीप्यमान वाटचालीस आमच्या हार्दिक शुभेच्छा. तस्मै श्री गुरवे नमः. दिनांक 5 सप्टेंबर 2020. अध्यक्ष चिकित्सक समूह. त्यानंतर माझे आई वडील, माझ्या कलागुरु, माझ्या आदर्श मार्गदर्शक आणि प्रेरणादायी अशा कैलासवासी कदम मॅडम यांना मी मनपूर्वक वंदन करतो. आपल्या चिकित्सक समूहाचे अध्यक्ष आदरणीय माननीय श्री किशोर रांगणेकर साहेब यांना मी मनपूर्वक नमस्कार करतो. त्यानंतर चिकित्सक समूहाचे व्यवस्थापकीय मंडळ आणि शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे मॅडम यांनी माझी चिकित्सक समूहाच्या पुरस्कारासाठी निवड केली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे माझे शाळेतील सर्व सहाय्यक शिक्षक बंधू भगिनी ज्यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलं, माझ्या शैक्षणिक कामामध्ये खूप सहकार्य केलं, माझ्या चांगल्या कामांची स्तुती केली आणि वेळेला कौतुकही केलं, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक आभार. तसेच शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी मित्रवर्ग
यांनी सुद्धा मला वेळोवेळी खूप सहकार्य केलं, मला खूप कामामध्ये शालेय कामामध्ये मदत केली, त्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार। तसेच शाळेतील माझे सहकारी कला शिक्षक मित्र श्री विश्वास भाटकर सर यांनी मला शालेय शैक्षणिक कामात वेळोवेळी खूप मदत केली, त्यांचं सहकार्य खूप लाभलं आणि ते मोलाचंही ठरलं। त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांना मनपूर्वक नमस्कार। आणखी महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी आणि उत्कर्षासाठी मी हे क्षेत्र निवडलं आणि बरेच विद्यार्थी घडविले, त्यांना सुद्धा माझ्या शुभेच्छा आशीर्वाद आणि त्यांचेही आभार। खरं म्हणजे मला चिकित्सक समूहाचा पुरस्कार जेव्हा अध्यक्ष साहेबांकडून जाहीर झाला तेव्हा मी खूप अत्यंत भारावून गेलो, कारण मी माझ्या 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असताना चिकित्सक समूहाचा पुरस्कार मिळणे म्हणजे मी माझं परम भाग्य समजतो। संपूर्ण शैक्षणिक सेवेचे हे कार्य करीत असताना मला अनेकांचे खूप सहकार्य लाभले, या सर्व हितचिंतकांचे खूप खूप आभार। माझे शाळेबाह्य काही मित्र, त्यांची मी नावं घेतो आहे, श्री धनावडे सर, श्री नंदकुमार साळवी सर, श्री यादव सर, श्री साळुंके सर, हे सर्व माझे गुरु आहेत। त्यानंतर माझे मला खूप सहकार्य केलेले माजी विद्यार्थी सिद्धेश मोर्शी, उदय डावल, निलेश मेस्त्री, चेतन देवरुखकर, वरुण खुळे आणि रोहन कांदे या सुद्धा, या माझ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मला शैक्षणिक काळामध्ये खूप काही सहकार्य केलं आणि शाळेसाठी आम्ही सर्वांनी खूप कार्य केलं। शाळेचं नाव उंचावर येण्यासाठी मी आणि विशेषतः माझे सहकारी कला शिक्षक भाटकर सर या दोघांनी खूप कार्य केलं आणि शाळेसाठी आणि शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी खूप काही आम्ही झटलो। त्यांचे कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक प्रकारच्या स्पर्धा घेतल्या, अनेक प्रकारचे कार्यक्रम घेतले, राबवले, यशस्वीपणे राबवले। अशा पद्धतीने शाळेसाठी आम्ही खूप काही केले असे मला वाटते। तर पुन्हा एकदा चिकित्सक समूहाचे, शाळेतील सर्व माझ्या प्रिय सहकारी शिक्षकांचे आणि माझे आजी माजी विद्यार्थी, त्याचप्रमाणे माझे सर्व हितचिंतक, माझे चालू शाळेतील असलेले विद्यार्थी, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि हे माझे छोटस जे शब्द आहे ते संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कला शिक्षक मोहन पारकर सर, हाडाचा कला शिक्षक, क्रांतीसिंह नाना पाटील या हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले। त्यांच्या कला शिक्षिका कदम मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी कला शिक्षक होण्याचं ठरवलं आणि जे जे कला महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली आणि कदम मॅडम निवृत्त झाल्यानंतर स्वतः ज्या शाळेत शिकले त्याच शाळेमध्ये त्यांनी कला शिक्षक म्हणून नोकरी सेवेस रुजू झाले आणि 25 वर्ष त्यांनी सेवा केली। त्या शाळेतून अनेक विद्यार्थी कला क्षेत्राला मिळवून दिले। त्याचबरोबर त्याच्यानंतर ते 2007 साली चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये रुजू झाले। 2007 साली आपल्या शाळेमध्ये सायन्स एक्झिबिशन होतं आणि पारकर सरांनी
या ठिकाणी आगमन केलं. त्यांचं सहकार्य मला खूप लाभलं, त्यांनी खूप मदत केली. अनेक वर्ष या 12 वर्षामध्ये त्यांनी चिकित्सक समूहा परिवाराला मिळवून घेतलं आणि ते आपलेसे झाले. त्यांनी विविध प्रदर्शनामध्ये त्यांनी आपल्या कलेचा वारसा जोपासला आणि या ठिकाणी उत्कृष्ट रांगोळ्या साकारल्या, अनेक विद्यार्थी घडवले आणि 12 वर्षामध्ये या सेवेमध्ये चिकित्सक समूह या संस्थेने त्यांची आदर्श कला शिक्षक म्हणून यावर्षीच्या पुरस्कारासाठी निवड केली आणि मोहन पारकर सरांना आदर्श कला शिक्षक म्हणून यावर्षीचा पुरस्कार दिला, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. तसंच त्यांना या पुढील काळाकरता सदिच्छा व्यक्त करतो. कला शिक्षक भाटकर सर, नमस्कार. माझे मित्र श्री मोहनराव पारकर यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. माझे मित्र मोहनराव, 2007 सालापासून आम्ही एकत्र काम करत होतो. मिळून मिसळून आनंदाने प्रेमाने आम्ही काम केलेलं आहे. जवळजवळ 12 वर्षे म्हणजे जवळजवळ एक तब आम्ही संपर्कात होतो. त्यांच्या कलेच्या आविष्काराचे रूप त्यांच्या स्वभावातून निस्वार्थपणे नृत्यातून जाणवलेले आहे. खूप साधे सरळ प्रेमळ व्यक्तिमत्वाची मूर्ती. ही मूर्ती खूप लहान पण त्यांची कीर्ती खूप महान आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्यांच्या कलेतून त्यांनी खूप मूर्ती साकारल्या आहेत. स्वतःचे काम सोडून ते मित्रांच्या मदतीला धावून जाण्याची कला त्यांच्यामध्ये आपल्याला मला तरी दिसून आलेली आहे. अशा माझ्या प्रिय मित्राला मोहनरावाला पुढील निवृत्तीचे आयुष्य सुखसमृद्धीचे समाधानाचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. पारकर सरांचा स्वभाव प्रेमळ, मनमिळाऊ आणि प्रामाणिकपणा त्यांच्या स्वभावातच. आम्हाला एखादा प्रकल्प बनवायचा असेल तर सर हवे तेव्हा आम्हाला सुंदर असे छान तक्ते बनवून देत. तुम्ही आमच्या सेवेसाठी सदैव तत्पर असायचात. मला आठवतं सर, राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेमध्ये जो काही माझा माशांच्या संदर्भातचा प्रकल्प होता त्यामध्ये आपण एकदम सुंदर असे छान चित्र काढून दिली होती. खेकडा असेल, मासे असतील आणि तो माझा प्रकल्प राज्यस्तरावर गेला होता. सर, आपली शाळा सुरू असताना मधल्या सुट्टीत आपण प्रकाशच्या कडे चहा प्यायला जायचो. आम्ही तुम्हाला नेहमी मिस करू. दुसरं महत्त्वाचं मला सांगावंसं वाटतं की सर, 2013 साली न्यूझीलंड हॉस्टेलला आमचा NCCचा कॅम्प झाला होता. त्यावेळेस आपण गोरेगावला येऊन माझ्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं होतं आणि सगळी सर्टिफिकेट तुमच्या हस्ताक्षरात लिहून दिली होती. फार बरं वाटतं अशा आठवणी. आणि अशा प्रकारे त्यावेळेस मला जवळजवळ विद्यार्थ्यांना आपल्या शाळेसाठी 25 मेडल्स मिळाली होती. सर, आपण निवृत्त होत आहे, आमचा निरोप घेत आहे हे अगदी खरं आहे, पण आपल्याशी असलेलं जे काही नातं आहे ते मात्र आमचं सदैव अबाधितच राहील. तुमच्या सहवासात घालवलेले जे काही क्षण आहेत ते आजही आम्हाला आठवतच राहतील. तुमचं इथून पुढचं आयुष्यही सुख समाधानाचं जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय चिकित्सक. पुन्हा एकदा नमस्कार. आजचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आपल्या सर्वांचे लाडके श्री मोहन पारकर सर यांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो. संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत किशोर रांगणेकर सर, मुख्याध्यापिका श्रीमती लता कांबळे मॅडम, पर्यवेक्षिका श्रीमती विजयालक्ष्मी शिंदे, सर्व उपस्थित शिक्षक, प्राइमरीचे सर्व शिक्षक, ऑफिस स्टाफ, शिपाई वर्ग या सर्वांचेच या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण आजच्या या कौतुक सोहळ्याला ही सर्वांचीच उपस्थिती ही प्रार्थनीय आहे. त्याचबरोबर उपस्थित सर्व पालक वर्ग व विद्यार्थी वर्ग यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. पिता बंधु स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातली साऊली, तुम्ही सूर्यामादिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर वित्ते सवे नम्रता, मनी आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. जरी दुष्ट कोणी करू शासना, गुणी सज्जना करू पालन, मणी मानसी हाचा हे ठसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तुझी त्याग सेवा फळाई अशी, तुझी कीर्ती राहील ताही दिशी, अगा पुण्यवंता भल्या माणसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा.